नरेगा अंतर्गत काम करत असणाऱ्या कामगार समूहप्रमुखांना प्रत्येक सदस्यामागे दैनंदिन 3 रुपये प्रमाणे अधिक वेतन देण्यात यावे असा आदेश 2013 मध्येच देण्यात आला आहे. मात्र 5 वर्षे उलटले तरी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. या निषेधार्थ तसेच प्रत्येकी सदस्यामागे 3 रुपये प्रमाणे अधिक वेतन देण्याबरोबरच गेल्या 5 वर्षातील वाढीव रक्कम कायक बंधूंना देण्यात यावी अशी मागणी ग्रामीण कुली कार्मिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. सोमवारी या मागणीसाठी संघटनेचे राज्य समिती सदस्य शिवाजी कागणेकर आणि अनिता बेळगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. ग्रामीण कुली कर्मकर संघटनेगे ग्रामीण कुली कर्मकर संघटनेगे. ग्रामपंचायतीच्या पीडीओंच्या मनमानी कारभारामुळे कायक बंधूंवर अन्याय होत असल्याचे यावेळी शिवाजी कागणेकर यांनी सांगितले. 2013 साली जे प्रत्येक गटाचे कायक बंधू आहेत त्यांना कायक बंधूचं काम केल्याबद्दल प्रत्येक कामगार मागं 3 रुपये द्यावेत असा कायदा झाला. तेव्हापासून आमच्या या कायक बंधूंनी सतत याची मागणी करत असताना तालुका अधिकारी आणि पीडीओ सांगत आले की आम्ही ते घालतो, अजूनही त्याच्याबद्दल बेंगलोरहून काही आम्हाला हे आलेलं नाही, त्याच्यासाठी म्हणून एक वेगळी व्यवस्था करावी लागते कॉम्प्युटरमध्ये, ती त्यांनी केली नाही, ती केल्याबरोबरीनं आम्ही देतो असं ते सांगत आले. तेव्हा यांचं ऐकून झाल्यानंतर आता हे काही खरं नाही म्हणून या सगळ्या कायक बंधूंनी ओंबड्समनकडे या 3 रुपये संदर्भात तक्रार केली. जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी यांच्या नावाने मागणीचे निवेदन देण्यात आले. तसेच संबंधित पीडीओंना योग्य सूचना देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. सदर आंदोलनात कडोली, बंबरगा, होनगा, हंदिगनूर, अगसगा, कंग्राळी बीके, धामणे, सुळगा, KH बेकिनकेरे, केदनूर, बिजगरणे आदी गावातील कुली कामगार आणि कायक बंधूंनी भाग घेतला होता. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची. जनरल इन्शुरन्स इफको टोकियो, युनायटेड इंडिया अशोरन्स कंपनी लिमिटेड, LIC, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 0831240708. www.lokmanyasociety.org.